Hello, good evening everyone. Yesterday in our last video we have seen our past types of tense and which is past continuous tense. Now today we are going to see our third type of past tense which is past perfect tense. Aaj apan koncha pahnar ahot purna bhutkal koncha pahnar ahot purna bhutkal perfect means what? Perfect means purna and past means bhutkal. तर कोणता टेन्स पूर्ण भूतकाळ पाहणार आहोत आणि आधीच्या याच्यामध्ये कोणता पाहिलेला आहे पास्ट कंटिन्युअस इट मीन्स चालू भूतकाळ अंडरस्टँड अँड व्हेरी इझी फॉर्म्युला व्हेरी शॉर्ट अँड स्वीट फॉर्म्युला सब्जेक्ट हॅड विथ थ्री ऑब्जेक्ट सब्जेक्ट हॅड विथ थ्री व्हेरी शॉर्ट सो यू हॅव टू रिसेट इझिली इन्स्टेड ऑफ प्लेईंग पबजी अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से पबजी खेळण्याचे बेहतर आहे की फॉर्म्युला रिसाइट करो बिकॉज इफ यू रिसाइटेड फॉर्मुला देन युअर 5 to 10 मार्क विल बी कवर बाय टेन्स अँड चेंज ऑफ वॉइस ऑल्सो चेंज ऑफ वॉइस इज बेस्ड ऑन टेन्स कारण जर तुम्ही जर रिसाइट केली फॉर्म्युला तर चेंज ऑफ वॉइस सुद्धा टेन्सवर बेस आहे म्हणजे टेन्स माहीत असेल तर तुम्ही चेंज ऑफ वॉइस सॉल्व करू शकता सो यू हॅव टू रिसाइट फॉर्म्युलाज प्रॉपरली ऑन 12 फॉर्म्युलाज आर देअर वी आर सीइंग नंबर थर्ड ऑफ पास्ट सो वी आर गोइंग टू टेक एक्झाम्पल शी हॅड फाउंड हर वॉच शी हॅड फाउंड हर वॉच नाव शी इज सब्जेक्ट हिअर देन हॅड अँड नो नीड टू टेक वॉच युअर हिअर ऑर एनी अदर ओनली वन इज हॅड विच इज कंपल्सरी इथे काय आहे हॅड कंपल्सरी आहे वॉच युअर हव्याचं कन्फ्युजन नाही अँड फाउंड इज अ विथ थ्री पास्ट पास्ट परफेक्ट फॉर्म ऑफ फाइंड अँड हर वॉच इज अ ऑब्जेक्ट हिअर तिला तिची घडाळ सापडली होती नेक्स्ट ही हॅड ब्रोकन दॅट विंडो त्याने ती खिडकी ब्रोकन मीन्स तोडलेली होती सो दॅट विंडो इज अ ऑब्जेक्ट हिअर ब्रोकन इज विथ थ्री अँड दिस वन इज अ सब्जेक्ट अंडरस्टँड तर समजलं तुम्हाला देन नेक्स्ट एक्झाम्पल आय हॅड कम्प्लिटेड ऑल असाइनमेंट मी माझी संपूर्ण असाइनमेंट असाइनमेंट मी स्वाध्याय पूर्ण केले होते ऑल असाइनमेंट इज ऑब्जेक्ट अगेन देन दिस वन इज विथ थ्री अँड दिस वन इज सब्जेक्ट हिअर देन शी हॅड डन हर ड्युटी वेल तिने तिची तिचं जे काम आहे कर्तव्य आहे ते चांगल्या तऱ्हेने पार पाडलेलं होतं सो डू अंडरस्टँड द एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू सी नंबर फिफ्थ ही हॅड सेंट ऑल पेपर ऑनलाईन त्याने त्याचे सर्व पेपर ऑनलाईन पाठवले होते सो फर्स्ट फॉर्म इज सेंट अँड थर्ड फॉर्म इज सेंट देन दिस वन इज सब्जेक्ट अँड ऑल पेपर इज अ कम्प्लीट ऑब्जेक्ट हिअर ऑल पेपर हे काय ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मीन्स कर्म अँड ही इज अ सब्जेक्ट हिअर देन नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅड ब्रॉट ऑल टाइप्स ऑफ क्लोथ आम्ही सर्व प्रकारचे कपडे आणलेले होते ब्रिंगचं पास्ट टेन्स काय ब्रॉट विथ थ्री अँड ऑल टाइप्स ऑफ क्लोथ इज अ ऑब्जेक्ट हिअर शी हॅड शोन हर प्रोजेक्ट ऑनलाईन तिने तिचा प्रोजेक्ट ऑनलाईन दाखविलेला होता शोन इज अ विथ थ्री हिअर अँड हर प्रोजेक्ट ऑनलाईन इज ऑब्जेक्ट अँड शी इज अ सब्जेक्ट हिअर दे हॅड फिनिश देअर वर्क त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं होतं राज हॅड डेव्हलप हिमसेल्फ राजने स्वतःला डेव्हलप मीन्स विकसित केले होते सुधारले होते डेव्हलप मीन्स सुधारणा करणे विकसित करणे राजने स्वतःला डेव्हलप केले होते सो डू यू अंडरस्टँड ऑल एक्झाम्पल अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळचा फॉर्म्युला काय आहे तर सब्जेक्ट हॅड विथ थ्री ऑब्जेक्ट सब्जेक्ट हॅड विथ थ्री ऑब्जेक्ट सो व्हेरी इझी फॉर्म्युला यू हॅव टू राईट डाऊन ऑल एक्झाम्पल अँड क्रिएट एक्झाम्पल बाय युअर ओन ऍटलीस्ट 10 एक्झाम्पल टेक व्हेरियस टाईप ऑफ वर्क अँड राईट डाऊन एक्झाम्पल वी विल सी अवर नेक्स्ट टाईप ऑफ टेन्स विच इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस इन अवर नेक्स्ट व्हिडिओ Thanks for watching my video and subscribe my channel. Thanks.